सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। पुणेकरांना योग्य प्रकारे पाणी मिळाले पाहिजे असा आग्रह धरून 24 तासात पाणी पुरवठा योजनेत पारदर्शकता आणली पाहिजे असा शिवसेनेच्या उपनेत्या विधिमंडळ प्रदोन नीलम गोरे यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनावर लक्षवेधीवर असे मत मांडले। नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले, त्यानंतर विधान परिषदेच्या आमदार नीलम गोरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली। पुणे महापालिकेचे 24 तास पाण्याच्या बाबतीत निविदा काढण्यासाठी 1.5 वर्षाचा विलंब केला। एका बाजूला सरकार या योजनेसाठी कर्ज काढत असून निविदा काढत असताना पारदर्शकता पाळली जात नाही, त्यामुळे या योजनेच्या बाबतीत अनेक प्रश्न उभे राहत आहेत। सिंहगड रोड आणि पिंपळे सौदागर येथे बांधकाम मजुरांच्या अपघाताबाबतीत स्थानिक पोलीस बिल्डरला पाठीशी घालत असून त्याच्यावर कारवाई केली जात नाही, यासाठी बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी असणे गरजेचे आहे। मावळ येथील एकवीरा मंदिराच्या कळस चोरी प्रकरणी गोरे यांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा याबाबत तातडीने बैठक घेण्याची सूचना सभापतींनी दिल्या। मांजरी येथे शासकीय आदिवासी वसतिगृहात मुलांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्न आणि सोयी सुविधांवर त्यांनी आवाज उठवला आहे तेव्हा याबाबत लवकरच आढावा बैठक घेण्याची मागणी गोरे यांनी केली। त्याला या प्रशासनाने बैठक घेण्याचे मान्य केले असं आमदार नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। त्या जमिनीमध्ये जर का कोणाला उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फळ प्रक्रिया किंवा काही काम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा गाव पातळीवरती परवानगीचं विधेयक मंजूर करण्यामध्ये आलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शासनाने काही दिलासा देण्याचा प्रयत्न केला। याखेरीज या अधिवेशनामध्ये मी 97 अन्वये कायदा सुव्यवस्थेवरती अल्पकालीन चर्चा दाखल केली होती, ज्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये लांडेवाडी या ठिकाणी झालेला दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा, त्याचबरोबर चाकण परिसरामध्ये धामणी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा झालेला संशयास्पद मृत्यू